वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याचं आढळून आलं होतं त्यानंतर वन विभागाने बिबट्याला बाहेर काढले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता अशोक चंदने या शेतकऱ्याच्या या विहिरीमध्ये अंदाजे पंधरा फुटापर्यंत पाणी असून या विहिरीची खोली अंदाजे पंचावन्न फूट आहे या घटनेची माहिती मिळाली असता वनपरिक्षेत्र अधिकारी एस एन आमले अधीनस्थ कर्मचाऱ्यांसह सकाळी अकराच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले व विहिरीत पडलेल्या बिबट्याची पाहणी करून त्याचे मृत शरीर बाहेर काढण्यात आले तेव्हा ती मादी असून प्रौढ असल्याचे दिसून आले तदनंतर घटनास्थळांचा पंचनामा नोंदवत गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटनेची माहिती वन उपवन संरक्षक एस पी वडसकर आणि सचिन शिंदे यांना देण्यात आली त्याचबरोबर सह आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर एन व्ही बाभुळगावकर यांना शवविच्छेदन करण्याकरता विनंती करण्यात आली त्यानंतर उपवन संरक्षण यांनी मानद वन्यजीव संरक्षण औरंगाबाद डॉक्टर दिलीप यार्दी यांच्यासह घटनास्थळी भेट दिली त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत मृत बिबट्याचं शवविच्छेदन करण्यात आलं हे सह आयुक्त पशुसंवर्धन यांनी बिलोनी येथे केलं त्यानंतर उत्तरीय तपासणी करता नमुने जतन करून शवविच्छेदनानंतर बिबट्याच्या शरीराचे विहित पद्धतीने दफन करून विल्हेवाट लावण्यात आली शैलेंद्र खैरमोडे एन न्यूज वैजापूर